दररोज हजारो प्रवाशांचा राबता असलेला परभणी पूर्णा नांदेड महामार्गाचं काम पूर्णपर्यंत झालंय, मात्र उर्वरित कामासाठी प्रवाशांना जीवाची बाजी लावावी लागते। या मार्गावरून प्रवास करणं म्हणजे एक दिव्याचं प्रवाशांसाठी ठरतंय। दररोज हजारो प्रवासी या ठिकाणी जीव मुठीत घेऊन नाईलाजानं प्रवास करतायत। या रस्त्याच्या अवस्थेमुळे या ठिकाणी रोज अपघात होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पूर्णा ते नांदेड रोडवर एका महामार्गाचं काम सुरू आहे, जो की दुपदरी महामार्ग आहे। या कामादरम्यान अनियमितता होत असल्याचं गावकऱ्यांच्या शंका कुशंका आहेत। यानिमित्त आम्ही ह्या गावकऱ्यांच्या वेदना या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेदना जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी दोन्ही रोड खोदून ठेवून प्रवाशांची कुचंबना केलेली आहे। पूर्णा ते नांदेड या रस्त्यावरील महामार्गाचं काम सध्या चालू आहे। तरी या कामाबद्दल आमच्या गावकऱ्याच्या वतीनं काही शिकायत आहे। त्या शिकायत या पद्धतीने आहेत की रस्त्याचं काम एक साईडचं पूर्ण करून बाकी दुसऱ्या साईडची ही वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी हे नियमानुसार असं केलं पाहिजे, परंतु दोन्ही साईडचा रस्ता हा खोदण्यात आलेला आहे। म्हणून इथं येणाऱ्या जाणाऱ्या जो रस्त्यातील जे प्रवासी आहेत त्यांना बराच त्रास होतो आहे। आणि हे आमचं पिंपळा भत्त्या हे गाव आहे, हे मेन रोडवरती गाव असल्यामुळं आमच्या गावाच्या दोन्ही साईडकडून गावाचं सांडपाणी जे नालीचं येतं त्या सांडपाण्याचं देखील या ठिकाणी बरोबर नियोजन केलेलं नाही, कारण या ठिकाणी आमच्या बसस्टँडला काही हॉटेल आहेत, त्या हॉटेलच्या बाजूला येणारे जे कस्टमर आहेत त्यांचं या ठिकाणी आल्याच्यानंतर त्यांची मच्छर वगैरे होऊन इथं सर्वांना त्रास होतो आहे। तर याची शासनाने थोडी काळजी घ्यावी। आता आमच्या रोडचं काम चालू आहे, तर ह्या रोडचं काम एकदम बोगस प्रकारे चालू आहे। आणि इथं असं झालं आहे की रोजच्या रोज आम्हाला रोजचे 10 ॲक्सिडेंट बघायला मिळायचे, आणि रोज त्या लोकाला उठला आमचे कामधंदे सोडून द्यायचे आणि त्याला दवाखान्यामध्ये घेऊन पळायचं। आम्हाला दुसरं काही कामच उरलेलं नाही। आज हे जे गुत्तेदार असतील हे एकदम निकृष्ट दर्जेनं काम करायचं। दोन्ही साईडनं रोड खातायत, कधी आतमधात खातायत, कुठं काय बॅरिकेटर नाही, काय नाही, काहीच नाही। हां, आता मी पडलो, गाडी स्लिप झाली, ते मोठे दगड असल्यामुळे आणि पाणी मारल्यामुळे गाडी स्लिप झाली। ते माझी अशी विनंती आहे की एक साईडचा लवकर रस्ता लवकर करण्यात याव्या। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला सुद्धा भेटलोत, तरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने आमची दखल न घेता कुठलीही चौकशी न लावता त्यांचं बी असंच उडवाउडीचे उत्तर चालू आहेत। आम्ही आणखी 2 दिवस वाट बघणार आहोत। 2 दिवसात जर हे प्रकरण मार्गी नाही लागलं तर आम्ही शिवसेनेच्या युवासेनेच्या वतीने रस्ता बंद करून रास्ता रोको आंदोलन करणार आहोत। रस्त्याची अवस्था अशी झाली, हे रस्ता करायले का खडे टाकायले, याच्यामुळं एवढा फार त्रास होतो आम्हाला की ट्रॅक्टर चालवताना ही मोटरसायकलवाली कारवाली कोणाच्या अंगावर पडलं राहिलं जीवितहानी झाली याचं जबाबदार कोण राहणार। आमचीसुद्धा अशी परेशानी व्हायली की बस हे गिअर हे लावा ते लावा रुकायली ट्रॅक्टर सगळी परेशानी होऊन झाली। आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही संपर्क साधला, पण नेहमीप्रमाणे त्यांचा फोन स्विच ऑफ होता आणि काही वेळ बिल जाताच त्यांचा परत फोन स्विच ऑफ झाला। ह्या रस्त्यावर आम्ही ह्या स्पॉटला उभे असताना आमच्या डोळ्यासमोर 2 ते 3 अपघात झालेत। ठीक आहे, जेव्हा दिवस असतो त्यावेळेस आजूबाजूला प्रवासी किंवा गावकरी असतात ते ह्या सगळ्या गावकऱ्यांना किंवा अपघातग्रस्त प्रवाशाला दवाखान्यात नेतलेही, पण ज्यावेळेस रात्रीचा अंधार असतो त्यावेळेस कुणीही नसतं त्यावेळेस माणसाचा मृत्यू एवढा स्वस्थ झाला आहे का? AM न्यूजसाठी कॅमेरामन नवनाथ वाळवंटेसह केदार पाथरकर, AM न्यूज पूर्णा।